वाटे सजे निमित्त ने असना अच्छी घोषणा वंचित बहुजन आघाड़ी आणि शिवसेना यापुढे निवडणुकीमध्ये एक बदलाचं राजकारण या ठिकाणी सुरुवात होईल. जनता दलाचं असणारं कोणीही आजही त्याचा जाहीरनामा आपण जर काढला तर त्या जाहीरनाम्यामध्ये शेवटचं असलेलं एक कॉलम होतं आणि ते म्हणजे आम्ही मंडळ कमिशन त्या ठिकाणी लागवतो. आणि दुर्दैवाने जनता दलाचा पक्ष जो आहे तो त्या मंडळ कमिशन वरतीच पडला अशी असल्याची परिस्थिती. सामाजिक प्रश्नाला ज्या ज्या वेळेस या ठिकाणी हात घातला जातो त्या त्या वेळेस समाज व्यवस्थेमधली गणित बदलतात हा त्याच्यातला महत्वाचा भाग. गेली अनेक वर्ष उपेक्षितांचं राजकारण याची सुरुवात व्हावी म्हणून आम्ही असा प्रयत्न त्या ठिकाणी केला. जी चळवळ आम्ही असं चालवत होतो तिला आमच्याच मित्रपक्षाने गणकृत करण्याचा प्रयत्न केला किंवा मर्यादित करण्याचा असा प्रयत्न केला पण तो आम्ही जुमानलो नाही. आंदोलन करत राहिलो लढत राहिलो आणि अपेक्षा मी असणारे या ठिकाणी बघतोय जिंकून येण्याचे मतदाराच्या हातामध्ये आहे ते काही राजकीय पक्षांच्या हातामध्ये नाही. परंतु उमेदवारी देणं हे असणारं राजकीय पक्षांच्या हातामध्ये आहे किंवा त्या उमेदवारीच्या स्वरूपामध्ये त्याचं सामाजिकरण होईल त्याचं सार्वत्रिकरण होईल ही अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतोय. त्याला मीच ती कॉईन केलेलं आहे की ह्या महाराष्ट्राची सत्ता 169 कुटुंबामध्ये होती त्याच्यामध्ये 10 कुटुंबाचा सर्व वाढ झालेली आहे. नातेवाईकांचं राजकारण जर जसं वाढत गेलं तस तसं महाराष्ट्रातलं दिशांचं जे राजकारण होतं मोठ्यांचं जे राजकारण होतं गरिबांचं जे राजकारण होतं हे बाजूला पडत गेलं आणि भांडवलशाहीचं लुटारूंचं अशी सत्ता त्या ठिकाणी सुरुवात झाली अशी असणारी परिस्थिती आहे. नव्या गोष्टी मांडण्याची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. एका काळी अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या इंडस्ट्रीची गरज होती आणि ती आपण असायला भागवतो पण आज असणारा शेतीला जोडधंदा आपण असायला म्हणतो पण शेतीची प्रक्रिया करणारे उद्योग याची आपण असं चर्चा करत नाही. मी आज असताना मानतोय की सगळ्यात मोठा असताना एम्प्लॉयमेंट हे काही सेक्टर्स